दैनिक चालू वार्ता, एक पाऊल सत्याच्या शोधात, साथ तुमची, काम आमचं। नमस्कार, दैनिक चालू वार्ता मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। लता मंगेशकर जगातील आणि भारतातील प्रसिद्ध पार्श्वगायक आणि भारतरत्न पुरस्कार विजेता। लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्ये झाला। लता मंगेशकर या भारतातील सर्वात लोकप्रिय आणि आदरणीय गायिका होत्या, ज्यांचा 6 दशकांचा कार्यकाळ येशाने परिपूर्ण होता। लताजींनी 30 पेक्षा जास्त भाषांमध्ये चित्रपट आणि गैर फिल्मी गाणी गायली होती। भारतीय चित्रपट सृष्टीतील पार्श्वगायिका म्हणून त्यांची ओळख आहे। लताजींचे सर्वात मोठे योगदान चित्रपट गायनात आहे। लता दीदींचा जादुई आवाज भारतीय उपखंडासह जगभरातील लोकांना आवडतो, म्हणून तब्बल 60 वर्ष त्यांच्या गाण्यांनी आणि आवाजाने लोकांच्या मनावर आदिराज्य गाजवले। टाइम मासिकाने लता मंगेशकर यांना भारतीय पार्श्वगायनातील अपरिहार्य आणि उत्कृष्ट सम्राज्ञी म्हणून मान्यता दिली होती आणि भारत सरकारने त्यांना भारतरत्न देऊन गौरविले होते। तसा लता दीदींचा जन्म एक गोमातक मराठा समाज कुटुंबात मध्य प्रदेशातील इंदूर या शहरात झाला होता। एक मध्यवर्गीय कुटुंबात पंडित दीनानाथ मंगेशकर यांची थोरली मुलगी म्हणून त्यांची त्यावेळेस ओळख होती। त्यांचे वडील LGK थिएटर कलाकार आणि गायक होते। त्यांच्या कुटुंबातून भाऊ हृदयनाथ मंगेशकर आणि बहीण उषा मंगेशकर तसेच मीना मंगेशकर आणि आशा भोसले या सर्वांनी त्यांच्या उपजीविकेसाठी संगीत निवडले होते। लता दीदींचा जन्म इंदूरमध्ये झाला असला तरी त्या महाराष्ट्रातच वाढल्या होते। त्यांना लहानपणापासूनच गायक व्हायचे होते। वसंत जोगळेकर दिग्दर्शित कीर्ती हसला या चित्रपटासाठी लता दीदींनी प्रथमच गाणे गायले होते। त्यांच्या वडिलांना लता दीदींनी चित्रपटासाठी गाणे गाऊ नये असं वाटत असल्यामुळे हे काही कारणास्तव हे गाणं त्यावेळेस प्रदर्शित होऊ शकलं नाही। पण वडिलाच्या निधनानंतर त्यावेळेस लता दीदी फक्त 13 वर्षाच्या होत्या। लता दीदींना त्यावेळेस पैशाची तीव्र टंचाई आणि त्यांना खूप संघर्ष करावा लागला। त्यांना अभिनयाची फारशी आवड नसतानाही त्यांना काही मराठी व हिंदी चित्रपटामध्ये काम करावे लागले। त्यांनी अभिनय केलेला पहिला चित्रपट पहिली मंगळा गौर 1942 हा होता, ज्यामध्ये त्यांनी स्नेहप्रभा प्रधान यांच्या धाकट्या बहिणीची भूमिका केली होती। नंतर त्यांनी माझे बाळ, चिमुकला संसार, गज भाऊ, बडी मा, जीवन यात्रा यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले। तसेच मान, छत्रपती शिवाजी, बडी मा लता दीदीने नूर जहाँच्या विरोधात भूमिका केली होती। त्यांनी स्वतःच्या भूमिकेसाठीही गायन केले होते। लताजींनी पार्श्वगायनात पाऊल ठेवले ते 1948 मध्ये। तेव्हा या क्षेत्रामध्ये नूरजहाँ, आमीरबाई कर्नाटकी, शमशाद बेगम, राजकुमारी या नावाजलेल्या होत्या। अशा परिस्थितीत त्यांना आपली ओळख निर्माण करायची होती। लता दीदीचे पहिले गाणे किती हसला या मराठी चित्रपटासाठी होते, पण ते काही कारणास्तव प्रदर्शित होऊ शकले नाही। 1947 मध्ये पहिल्यांदा वसंत जोगळेकर यांनी लता दीदींना त्यांच्या आपकी सेवा मे या चित्रपटात गाण्याची संधी दिली। या चित्रपटातील गाण्यावरून लता दीदींची खूप चर्चा झाली। त्यानंतर लता दीदींनी मजबूर चित्रपटातील अंग्रेज छोरा चला गया आणि दिल मेरा तोडा ही मुझे कही काना छोडा तेरे प्यारने यासारख्या गाण्यांनी आपले मजबूत स्थान बनवून दिले। तरीही मात्र असे असूनही लता दीदींना अजूनही त्यांच्या खास हिटच्या शोधात होत्या। मग 1949 मध्ये महल चित्रपटातील आएगा आनेवाला या गाण्याने लता दीदींना अशीच एक संधी मिळाली। हे गाणं त्या काळातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री
मधुबालावर चित्रित करण्यात आले होते। हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला आणि लता आणि मधुबाला या दोघीसाठी हा चित्रपट खूप शूट ठरला। यानंतर लता दीदीने कधीच मागे वळून पाहिले नाही। लता दीदींना त्यांच्या गायनाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले, त्यापैकी फिल्मफेअर पुरस्कार त्यांना तब्बल 6 वेळा मिळाला, राष्ट्रीय पुरस्कार त्यांना 3 वेळा मिळाला, महाराष्ट्र शासन पुरस्कार त्यांना 2 वेळा मिळाला। 1969 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले। 1974 जगातील सर्वाधिक गाण्याचा गिनीज बुक मध्ये त्यांचं रेकॉर्ड नोंद करण्यात आले। 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं। अशा प्रकारे त्यांना छोटे मोठे अनेक पुरस्कार मिळाले। 2001 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न या पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले। असा एकंदरीत लता दीदींचा जीवन प्रवास होता। त्या आज आपल्यात नाही आहेत। त्यांना दैनिक चालू वार्ता परिवाराकडनं भावपूर्ण श्रद्धांजली।